महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मागील 10 वर्षापासून ग्रीन गणपतीची मोहीम सुरू आहे की मागच्या ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीमुळे जे नदी प्रदूषण किंवा तलाव प्रदूषित होत होते ते कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही योजना सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने मला वाटते पुण्यामध्ये प्रभात जे आहे ते आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने त्यांनी शाळेमध्ये शाडूचे गणपती बनवण्याचा एक प्रयोग केला होता आणि तो मागच्या वर्षी बऱ्या प्रमाणात सक्सेस झाला होता. तर यावर्षी कोविड असल्यामुळे तो होऊ शकला नाही, पण प्रभातवाल्यांनी आणि MPCBने जॉईंटली म्हणून ऑनलाईन हा प्रयोग सुरू केलेला आहे. तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्यात सहभाग घेऊन शाडूच्या गणपतीच्या मूर्ती बनवून ते घरात ठेवाव्यात, कारण की यावेळेस महाराष्ट्र शासनाने गणपतीची या मूर्तीचे साईजवरही बंधन घातलेलं आहे, त्याला कुठले कलर वापरायचे त्याच्याबद्दलही बरंच सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक नागरिक म्हणून आपली पण स्वतःची काही जबाबदारी आहे. आपण जे निसर्गाकडून निसर्गापासून आत्तापर्यंत जे काही घेत आलेलो आहे आता ही वेळ आलेली आहे की आपल्याला पण काही देणं आहे, निसर्गाचं देणं लागतं आहे. त्यामुळे आपला एक छोटासा हातभार, ठीक आहे पूर्णपणे तर काही देऊ शकणार नाही, पण एक छोटासा हातभार असा लावा. मी सगळ्या लोकांना अशी विनंती करतो की आतापर्यंत फक्त 20% लोकांनी शाडूच्या गणपती मूर्ती वापरलेल्या आहेत. माझी अशी विनंती आहे सर्वांना की 80 ते 90% लोकांनी शाडू गणपतीच्या मूर्ती वापराव्यात. आणि या संदर्भातलं जे काही मार्गदर्शन आहे प्रभात आहे आणखी बाकी ज्या काही संस्था आहेत किंवा जे देत आहेत किंवा ऑनलाईन अवेलेबल आहे त्यांच्या सर्वांकडनं घ्याव्यात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं. कारण की काय होतं, प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात विरघळत नाही त्यामुळे ते तसंच राहते. जे नदी नाल्यातले जे जलचर आहेत त्यांना तो इफेक्ट होतो, त्याला जे वापरलेले जे कलर आहेत त्यात हेवी मेटल्स असतात त्यामुळे ते जे झाडं किंवा जलचर आहेत त्यांना तो इफेक्ट होऊन त्यांचं ते इंडेंजर स्पीसीमध्ये बरेचसे चाललेले आहेत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण सगळ्यांनी घरात शाडूची गणपती मूर्ती वापरावी, पण ती पण सर्वात लहान साईजची वापरावी, जेणेकरून निसर्गास कुठल्याही पद्धतीची हानी होणार नाही.